सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण बघणार आहोत रोज मातीत ही कविता। आपण आपल्या अभ्यासक्रमाला सुरुवात केली, आपली एक प्रथम घटक चाचणी परीक्षा ही या ठिकाणी झालेली आहे आणि आज आपण प्रथम कवितेला सुरुवात करत आहोत। आपण यापूर्वी काव्यानंदासाठी दिलेली बहु असोत सुंदर संपन्न की महा हे ही कविता, हे महाराष्ट्र गीत आपण बघितलं आणि आज आपण बघणार आहोत रोज मातीत ही कविता। तर सर्वप्रथम रोज मातीत ही कविता बघत असताना या कवितेच्या कवींचा, कवितेच्या कवयित्रीचा परिचय खऱ्या अर्थानं करून घेणं हे जास्त गरजेचं आहे। आणि म्हणूनच सर्वप्रथम या कवितेला सुरुवात करण्याआधी आपण या कवितेच्या कवयित्रींचा या ठिकाणी परिचय करून घेऊ। विद्यार्थी मित्रांनो, या कवयित्रीचा परिचय करण्याआधी मी एक गोष्ट आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण भरपूर विद्यार्थी अशा चुका या ठिकाणी मराठीमध्ये करत असतात की कवितेच्या कवी जर एखादी स्त्री असेल तर आपण कवयित्री हा व्यवस्थित उच्चार न करताना काही विद्यार्थी कवियत्री, काही विद्यार्थी कवित्री अशा प्रकारे याचा उच्चार करतात। तर तुम्हाला मी याद्वारे हेच सांगू इच्छितो की जर एखाद्या कवितेच्या कवी हे स्त्री असतील तर त्याला कवयित्री असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच या कवितेच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ यांचा थोडक्यात पण अतिशय व्यवस्थित पद्धतीनं मी परिचय या ठिकाणी करून देणार आहे, जो तुमच्या कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, कल्पना दुधाळ यांचा जन्म हा 1978 साली झालेला आहे। तर कल्पना दुधाळ या मराठी साहित्यामधील अतिशय प्रसिद्ध अशा कवयित्री आहेत। या मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध कवयित्री म्हणून का नावारूपास आल्यात? तर या साहित्यामध्ये त्यांचे फक्त दोनच कविता संग्रह प्रकाशित आहेत, परंतु दोनच कविता संग्रह प्रकाशित असूनसुद्धा हे दोन्ही कविता संग्रह हे त्यांचे अतिशय प्रसिद्ध असे कविता संग्रह आहेत। जे आपणाला या ठिकाणी समोरच दिसत आहेत ते म्हणजे एक सीझर कर म्हणते माती आणि दुसरं म्हणजे ढग असतेच आसपास। तर हे जे दोन कविता संग्रह त्यांचे या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत, यामध्ये जो पहिला कविता संग्रह त्यांचा आहे सीझर कर म्हणते माती, या त्यांच्या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। आणि हा कवी कुसुमाग्रज हा पुरस्कार तर त्यांना प्राप्त झालेला आहेच, परंतु याशिवाय 28 पुरस्कार त्यांच्या सीझर कर म्हणते माती या कविता संग्रहाला विद्यार्थी मित्रांनो मिळालेले आहेत। आणि आपण ही जी कविता 12वीच्या अभ्यासक्रमात आपल्याला दिलेली आहे रोज मातीत, ही कवितासुद्धा सीझर कर म्हणते माती या कविता संग्रहातून घेतलेलीच एक कविता आहे, हे आपण लक्षात घेणं या ठिकाणी गरजेचं आहे। त्यानंतर त्यांचा दुसरा महत्त्वाचा कविता संग्रह म्हणजे ढग असतेच आसपास, आणि या ढग असतेच आसपास या त्यांच्या कविता संग्रहातसुद्धा महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार प्राप्त झालेला आहे। या महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्कारानं त्यांच्या या कविता संग्रहास सन्मानित करण्यात आलेला आहे। आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, रोज मातीत या कवयित्रींचा हा अतिशय थोडक्यात परिचय आपण या ठिकाणी लक्षात ठेवलाच पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मराठी साहित्यातील त्या प्रसिद्ध कवयित्री आहेत, कल्पना दुधाळ यांचे दोन कविता संग्रह प्रसिद्ध आहेत, प्रकाशित आहेत आणि ते प्रसिद्धही आहेत। त्यामध्ये पहिला कविता संग्रह सीझर कर म्हणते माती, दुसरा कविता संग्रह ढग असतेच आसपास। यामध्ये सीझर कर म्हणते माती या कविता संग्रहाला 28 पुरस्कार प्राप्त झाले आहेत आणि त्यामधील महत्त्वाचा पुरस्कार म्हणजे कवी कुसुमाग्रज हा पुरस्कार, आणि ढग असतेच आसपास या त्यांच्या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। हे झालं रोज मातीत या कवितेच्या कवयित्रींचा थोडक्यात परिचय। आता आपण खऱ्या अर्थानं वळणार आहोत कवितेकडे। तर आपल्या कवितेकडे वळण्यापूर्वी या कवितेमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, कवितेमधून आपल्याला काय संदेश देण्यात आलेला आहे, कवितेचा नेमका आशय काय आहे, हे थोडक्यात आपण या कवितेच्या प्रस्तावनेतून बघणार आहोत। तर या ठिकाणी कल्पना दुधाळ म्हणतात, रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकरी महिलेचं मनोगत या कवितेमधून व्यक्त झालेलं आपल्याला दिसतं। विद्यार्थी मित्रांनो,
शेती करत असताना शेती हा फक्त शेतकरीच करतो असं नाही, तर या शेतकऱ्याची पत्नी सुद्धा या शेतीमध्ये अतोनात कष्ट घेत असते, स्वतःचा घाम सुद्धा ती त्या ठिकाणी गाळत असते। आणि म्हणूनच रोज मातीत राब राब राबणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीचं, शेतकरी महिलेचं मनोगत या कवितेतून या ठिकाणी व्यक्त झालेलं आहे। आपला स्वतःचाच जीव जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करते, तेव्हा कुठे शेतात गोंधणाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते। बघा विद्यार्थी मित्रांनो, किती छान कवी कल्पना या ठिकाणी कल्पना दुधाळ यांनी केलेली आहे। आपला स्वतःचाच जीव जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखी कष्टाची कामं करते, घाम गाळते, आणि त्यानंतरच तेव्हा कुठे शेतामध्ये गोंधणाच्या नक्षीसारखी हिरवाई फुलू लागते, म्हणजे ज्यावेळी पिकं या ठिकाणी फुलू लागतात त्याला या ठिकाणी उपमा दिलेली आहे गोंधणाच्या नक्षीसारखी हिरवाई। आणि पुढे आपल्या ओढग्रस्त संसाराला हातभार लावण्यासाठी उन्हातानाची पर्वा न करता ही शेतकरी महिला कांद्याच्या लावणीसारखी वा ऊसाच्या लागवडीसारखी अत्यंत कष्टाची कामंसुद्धा शेतामध्ये करत असते। शेतामध्ये ती नांगरणी करते, त्यानंतर शेतातले सर्व प्रकारचे कामं करत असते, आणि हे कामं करत असताना ही शेतकरी महिला कांद्याची लावणी करते, ऊसाची लागवड करते, या प्रकारे इतर अत्यंत कष्टाची कामेसुद्धा ही शेतकरी महिला करत असते। हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही, तर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा कुठं या शेतामध्ये हिरवगार पीक डोलू लागतं। विद्यार्थी मित्रांनो, शेती ही प्रत्येकाकडेच असते, परंतु ही शेती याच वेळी फुलून येते ज्यावेळी त्या शेतीमध्ये शेतकरी आणि या शेतकऱ्याची पत्नी ही राबत असते। ही शेतकऱ्याची पत्नी, शेतकरी स्त्री रोज श्रम करते, मर मर मरून सर्वस्व तिचं अर्पण करते, घाम गाळते, कष्ट करते, मेहनत करते, आणि त्यानंतरच या शेतीमध्ये हिरवगार असं सोनेरी पीक डोलू लागतं। साध्या सरळ शब्दांतील ही गेय कविता ओळीओळीतून पुढे जाताना अंतस्त वेदनेमुळे काळजाला अधिकाधिक कशी भिडत जाते ते आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी अनुभवूया। ही कविता जी या ठिकाणी दिलेली आहे त्या कवितेची भाषा ही अतिशय साधी आणि सरळ आहे। तर साध्या सरळ शब्दांमध्ये दिलेली ही गेय स्वरूपाची कविता आहे, म्हणजे जी आपण गाण्याच्या स्वरूपात, चालीच्या स्वरूपात म्हणू शकतो अशा स्वरूपाची ही कविता। आणि त्या कवितेच्या प्रत्येक ओळीओळीतून पुढे जाताना अंतस्त वेदना आपल्या मनाला होत असतात, आपल्या काळजाला होत असतात, आणि त्या काळजाला अधिकाधिक अशा प्रकारे आपल्याला भिळत असतात, तर ते आपण प्रत्यक्षरित्या या ठिकाणी अनुभवणारच आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम या कवितेचं काव्य वाचन आपण या ठिकाणी करूया। रोज मातीत सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते, घरा दाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मीघ नांदते मीघ नांदते, ऊस लावते बेण दाबते, ऊस लावते बेण दाबते बाई दाबते, नाही बेण ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते, उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते बाई नांदते। विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये या शेतकरी महिलेचं नांदणं, शेतकरी महिलेचं श्रम करणं, त्या श्रमातून शेती फुलून येणं, या शेतीमध्ये तिला कोणकोणत्या स्वरूपाची कामं करावी लागतात, मेहनत करावी लागते, यांविषयीचं सविस्तर वर्णन या कवितेमध्ये आपल्याला दिलेलं आहे। आणि ही कवितेचं वाचन आपण ज्यावेळी करतो त्यावेळी चित्रमय असं स्वरूप आपल्या मनामध्ये सुद्धा या ठिकाणी उभं राहिल्याशिवाय राहत नाही।
तर विद्यार्थी मित्रांनो, आपण एक एक कळव्याचा थोडक्यात अर्थ ही अतिशय साध्या सरळ अशा स्वरूपातील कविता आहे. या कवितेचा अर्थ आपण या ठिकाणी बघूया, भावार्थ आशय या ठिकाणी आपण बघूया. पहिल्या कळव्यात कवयित्री कल्पना दुधाळ म्हणतात, सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते. या कवितेमध्ये विद्यार्थी मित्रांनो, कवयित्री या ठिकाणी असं सांगू इच्छितात की शेतकरी महिला ही तिच्या पतीसोबत, त्या शेतकऱ्यासोबत शेतामध्ये कायमस्वरूपी राबत असते, कष्ट करत असते, आणि ही शेतकरी महिला आपला संसार, आपला प्रपंच हा तर त्या ठिकाणी करत असतेच, परंतु ज्या घरामध्ये शेती आहे, ज्या शेतकऱ्याकडे शेती आहे, त्या शेतकऱ्याच्या पत्नीला शेतात जाऊन कष्ट हे करावंच लागतं, शेतातील कामे तिला करावीच लागतात, आणि प्रपंचासोबतच ती त्या ठिकाणी शेती करत असते. म्हणजेच सकाळी उठल्यापासून घरातील कामे सर्व आटोपून त्यानंतर ती शेतात जात असते, आणि तिच्या पतीला, तिच्या शेतकऱ्याला, शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा देऊन ती शेतामध्ये राबत असते, कष्ट करत असते, काम करत असते, आणि त्यामुळेच तेथील शेती ही फुलून येते, ती शेती हिरवीगार होते, त्या ठिकाणी नंदनवन फुलतं. आणि या ठिकाणी कवयित्री हेच सांगतात की सरी वाफ्यात कांद लावते. शेतकरी स्त्री ही त्या ठिकाणी फक्त कांदाच लावत नाही, ती त्या ठिकाणी कांदा पेरतानाची स्त्री, बघा ह्या चित्रामध्ये तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे की शेतकरी स्त्री या ठिकाणी कांद्याची लावणी करत आहे, आणि या कांद्याची लावणी ती फक्त करत नाही तर या कांद्याची लावणी करता करता ती त्या ठिकाणी स्वतःचा जीवच जणू काही या ठिकाणी लावताना आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी स्त्री ही फक्त कांदा या ठिकाणी लावत नाही तर स्वतःचा जीव त्यामध्ये ती ओतते, मनापासून ती त्या ठिकाणी त्या पिकाची लावणी करत असते, कष्ट करत असते, घाम गाळत असते, आणि त्याच ठिकाणी ती काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते. म्हणजे कांदं लावते तर फक्त कांदं लावत नाही, स्वतःचा जीव त्या ठिकाणी ती लावत असते, आणि काळ्या आईला हिरवं गोंदते म्हणजे त्या काळ्या मातीला हिरवगार पिकांनी फुलवण्याचं काम ही शेतकरी महिला या ठिकाणी करत असते, आणि म्हणूनच ती त्या काळ्या आईला हिरवं गोंदते, म्हणजेच हिरवगार पीक त्या काळ्या मातीमध्ये ती उभं करत असते, आणि म्हणूनच अशी अतिशय सुंदर कल्पना, सुंदर उपमा या ठिकाणी कवयित्रींनी दिलेली आहे. आणि अशा प्रकारे कांदं लावताना ती जीव लावते आणि काळ्या आईला हिरवं गोंदते, आणि असं करत असताना रोज मातीत मीग नांदते, रोज मातीत ही शेतकरी महिला या ठिकाणी नांदताना आपल्याला दिसते. दुसऱ्या कळव्यामध्ये कवयित्री या ठिकाणी सांगतात, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. विद्यार्थी मित्रांनो, शेतात काम करून घाम गाळून ही शेतकरी महिला या ठिकाणी असं म्हणते की शेतात काम करून घाम गाळून मी जे हिरवगार पीक या ठिकाणी उभं केलं आहे, त्याला जी झेंडूची फुलं या ठिकाणी आलेली आहेत, झेंडूची फुलं फुललेली आहेत, ती जणू काही माझ्यासाठी सोन्याचीच फुलं आहेत. हे फक्त झेंडूचं फूल माझ्यासाठी नाही तर हे माझ्यासाठी एक प्रकारचं सोनंच आहे, ते जणू काही सोन्याचं फूल माझ्यासाठी आहे. आणि ही झेंडूची फुलं मी तोडते तर ही झेंडूची फुलं मी ज्यावेळी तोडते त्यावेळी मला असं वाटतं की मी फक्त झेंडूची फुलं या ठिकाणाहून तोडत नाही आहे तर मी जो माझा जीव या ठिकाणी ओतलेला आहे तो जीव, माझा देहच मी या ठिकाणाहून तोडत आहे असा भास जणू काही मला होत आहे. आणि म्हणूनच या ठिकाणाहून मी ही झेंडूची फुलं फक्त तोडत नाही तर मी स्वतःचा देह या ठिकाणी तोडत आहे अशी कल्पना या ठिकाणी कवयित्रीने केलेली आहे. आणि याच फुलांचं, या देहाचं तोरण मी बांधते, या झेंडूच्या फुलांचं तोरण करून मी घरादाराला ते तोरण बांधते. म्हणजेच या ठिकाणी कवीला असं सुचवायचं आहे की मी स्वतःचा जीव जो काही या ठिकाणी ओतलेला आहे, माझ्या स्वतःचा देह मी तोडत आहे तर मी माझा देह राबवून, घाम गाळून मी माझ्या घरासाठी राबत आहे. मी एक प्रकारे माझ्या घरादाराला आर्थिक सुबत्ता प्राप्त होण्यासाठी, माझ्या घराला, प्रपंचाला एक प्रकारचं नवीन रंगरूप देण्यासाठी मी या ठिकाणी राबत आहे.
विद्यार्थी मित्रांनो, अतिशय काळजाला भिडणारी सुंदर कल्पना या ठिकाणी कल्पना दुधाड यांनी केलेली आहे आणि म्हणूनच ही शेतकरी महिला तिच्या घरादाराला आर्थिक सुबत्ता प्राप्त करून देण्यासाठी आणि एक नवीन रंगरूप प्राप्त करून देण्यासाठी ती स्वतःचा जीव स्वतःचा देह या ठिकाणाहून तोडत आहे आणि रोज मातीत ही शेतकरी महिला या ठिकाणी नांदताना आपल्याला दिसत आहे। हे आपल्याला चित्रामध्ये या ठिकाणी विद्यार्थी मित्रांना दिसत आहे की ही शेतकरी महिला झेंडूची फुले या ठिकाणाहून तोडत आहे आणि यालाच त्यांनी कल्पना दिलेली आहे, उपमा दिलेली आहे की मी स्वतःचा देह या ठिकाणाहून तोडत आहे। शेतकरी महिला ह्या ग्रामीण भागात अजूनही अशाच प्रकारे शेतामध्ये राबत असतात, आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून ह्या शेती पिकवत असतात। पुढच्या कडव्यामध्ये आपण बघणार आहोत ऊस लावताना महिला त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। या महिलांच्या हातामध्ये छोटंसं ऊसाचं बेणं या ठिकाणी आहे, ते काय आहे ते आपण कडव्यामध्ये बघूया। ऊस लावते बेणं दाबते बाई दाबते, हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ऊस लावताना ऊसाचे तुकडे करून ते सरीमध्ये अंथरून त्याला परत पाणी द्यावं लागतं आणि पाणी दिल्यावर त्याला दाबावं लागतं आणि ते मातीमध्ये झाकावं लागतं। ऊसाच्या ज्या कांड्यामध्ये त्याचे तुकडे केले जातात त्यालाच आपण थोडक्यात बेणं म्हणतो। ऊसाच्या ज्या कांड्यात त्याचे तुकडे केले जातात त्याला बेणं असं म्हटलं जातं आणि ऊस लावते बेणं दाबते। विद्यार्थी मित्रांनो, ही बेणं जे काही आहेत ऊसाचे तुकडे ते सरीमध्ये अंथरले जातात आणि ते अंथरल्यानंतर परत त्याला पाणी दिलं जातं आणि त्याला त्या ठिकाणी दाबावं लागतं, मातीमध्ये झाकावं लागतं आणि अशा प्रकारे हे बेणं या ठिकाणी शेतकरी महिला दाबत आहे। ऊस लावते बेणं दाबते बाई दाबते, या ठिकाणी कवयित्री असं म्हणते की मी फक्त बेणं दाबत नाही, नाही बेणं ग माझं मन दाबते बाई दाबते। शेतकरी महिला या ठिकाणी म्हणते की मी फक्त ऊसाचं बेणं या ठिकाणी दाबत नाही आहे तर मी स्वतःचं मन या ठिकाणी दाबत आहे, स्वतःचं मन अंतरात्म्यानं मी या ठिकाणी काम करत आहे। शेतकरी महिला म्हणते कारण मी अतिशय तल्लीन होऊन अंतर्मनाने या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणूनच जणू काही मी स्वतःचं मनच या ठिकाणी दाबत असल्याची कल्पना या ठिकाणी कल्पना दुधाळ करत आहेत। कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते। या ठिकाणी कवयित्री असं म्हणतात की संसार करत असताना अनेक अडचणी स्त्रीला येत असतात, त्या अडचणींना सामोरं जात त्या छोट्या छोट्या अडचणींना एकत्र करत त्या अडचणींवर मात करत मी स्वतःचा संसार सांधते आहे। विद्यार्थी मित्रांनो, कांड्या कांड्यांनी संसार सांधते या ठिकाणी ऊसाच्या कांड्यांची कल्पना केलेली आहेच पण त्याला उपमा देताना त्या ठिकाणी कवयित्री असं म्हणतात की कांड्या कांड्यांनी संसार सांधते, माझ्या जीवनात येणाऱ्या अडचणी, प्रपंचात येणाऱ्या अडचणी, शेतात काम करत असताना येणाऱ्या अडचणी यांवर मात करून या अडचणींना संधी म्हणून घेऊन मेहनत घेऊन त्या अडचणींना सामोरं जात मी स्वतःचा संसार सांधते आहे। संसार सांधणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? सांधणे म्हणजे शिवणे, एक प्रकारचे संसारामध्ये येणारे अडचणी ठिगळं, त्या ठिगळांना शिवून स्वतःचा संसार ही स्त्री पुढं नेत असते, त्या संसाराला रंगरूप देण्याचं काम करत असते। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक कवयित्री आठवतात संसारावर अतिशय सुंदर अशी कल्पना करून त्या संसाराचं अतिशय छान वर्णन ज्या कवितेतून त्या कवयित्रींनी केलेलं आहे अशा आपल्या मराठी साहित्यातील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी, खानदेशातील या प्रसिद्ध कवयित्री ज्यांच्या अहिराणी कविता या मराठी साहित्यामध्ये अतिशय प्रसिद्ध आहेत, त्यांनी संसाराविषयी एका कवितेमध्ये मांडलेलं आहे। ते त्यामध्ये असं मांडलेलं आहे, त्या म्हणतात अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताला चटके तव्हा मिळते भाकर तव्हा मिळते भाकर। विद्यार्थी मित्रांनो, आपला संसार करत असताना आधी आपल्या हाताला चटके हे बघतच बसतच असतात। अरे संसार संसार जसा तव्हा चुल्यावर अशी उपमा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे, आधी हाताला चटके मग मिळते भाकर। स्वतःच्या हाताला चटके बसल्याशिवाय आपल्याला भाकर त्या ठिकाणी अन्न त्या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणूनच याच प्रकारे संसार करत असताना अनेक अडचणींना आपल्याला सामोरं हे जावंच लागतं अशी कल्पना त्या ठिकाणी बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून दिलेली आहे।
त्याच प्रकारे या कवितेत कल्पना दुधाळही आपल्याला हेच सांगू इच्छितात की कांड्याकांड्यांनी मी माझा संसार सांदते आहे आणि रोज मातीत मी ग नांदते आहे बाई नांदते असं वर्णन या ठिकाणी कवयित्री करतात. शेवटच्या आणि पुढच्या कडव्यामध्ये आपण बघूया. कवयित्री म्हणतात, उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कवयित्री असं म्हणतात, काळ्या मातीत कष्ट करून घाम गाळून उन्हातानात स्त्रीला मरावंच लागतं, मी रोज या उन्हातानात मरत आहे आणि असं काम करत असताना माझ्या शरीराची या ठिकाणी झीज होत आहे आणि मी केलेल्या कामाचं झीज हे मागं उरत आहे. माझ्या शरीराची या ठिकाणी झीज होतच आहे, उन्हातानात मी रोज माझा घाम गाळतच आहे, परंतु हा घाम गाळल्यानंतर तो घाम त्या ठिकाणी वाया जात नाही आहे, तर तो त्या मातीमध्ये रुजून हिरवं त्या मातीला त्या मातीमध्ये जे काही पीक उगतं ते मातीला जे काही हिरवंगार स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होतं ते जणू काही माझ्या रूपाने माझ्या घामाच्या रूपाने मागं उरत आहे, मी केलेल्या कष्टाचं चीज त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणूनच कवयित्री या ठिकाणी म्हणतात की मी उन्हातानात जे काही रोज मरते आहे राबते आहे ते मागे या ठिकाणी उरणार आहे. जरी मी या जगामध्ये शिल्लक राहिली नाही तरी माझ्या मागूनही ही हिरवीगार शेती या ठिकाणी उभी राहणार आहे आणि मागे उरणार आहे. म्हणून माझ्या केलेल्या कष्टाचं ते कष्टाचं चीज होणार आहे, हे कष्ट कुठेही वाया जाणार नाही आहे, असं या ठिकाणी केलेल्या कामाचं फळ हे मला नक्की मिळेल आणि हिरव्या शेताच्या रूपानं मी स्वतःसुद्धा मागे उरणार आहे, असं कवयित्री या ठिकाणी म्हणतात. पुढे कवयित्री म्हणतात, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते. विद्यार्थी मित्रांनो, या चित्रामध्ये आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे एक महिला एक स्त्री या ठिकाणी विहिरीमधून पाणी ओढत आहे. तर शेंदणे म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर आळात पोहरा आळामध्ये किंवा विहिरीमध्ये पोहरा वगैरे टाकून पाणी काढणे किंवा पाणी वर उपसून घेणे याला थोडक्यात शेंदणे असं कवयित्री या ठिकाणी म्हणतात. तर आपल्याला पूर्वीच्या काळी किंवा आतासुद्धा काही भागांमध्ये आळामधून विहिरीमधून पाणी काढलं जातं आणि ते शेतामध्ये आपण वापरतो, घरच्यासाठी आपण ते पाणी वापरतो. तर अशाच प्रकारे खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते असं कवयित्री या ठिकाणी आपल्याला सांगत आहे. खोल विहिरीचं पाणी काढून कवयित्री या ठिकाणी राबत आहे हे या चित्रामध्ये सुद्धा आपल्याला दिसत आहे. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही महिला शेवटी म्हणते, कवयित्री म्हणतात, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. अशा प्रकारे शेतकरी महिला ही संसार तर स्वतःचा सुखाचा करतेच, परंतु हा संसार करत असताना तिला शेतामध्ये सुद्धा राबावं लागतं आणि स्वतःच्या पतीसोबत शेतकऱ्यासोबत त्याच्या खांद्याला खांदा देऊन ही शेतकरी महिला शेतामध्ये कशा स्वरूपाचं राबत असते, तिला कोणकोणती कामं करावी लागतात, कांदा लावावा लागतो, हिरवं गोंदते ती शेतामध्ये, त्यानंतर झेंडूची फुलं ती त्या ठिकाणी लावते तोडते, स्वतःच्या घरादाराला तोरण बांधते, त्यानंतर ऊस त्या ठिकाणी कशा स्वरूपात ती लावते, स्वतःचं मन कसं शेतामध्ये दाबते, कांड्याकांड्यांनी म्हणजे अडचणींवर मात करत स्वतःचा संसार कशा प्रकारे सांदते, त्यानंतर विहिरीमधून पाणी काढून उन्हातानात रोज मरून कशा प्रकारे रोज मातीत ही स्त्री मरत आहे हे आपण या कवितेमधून थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघितलेलं आहे. तर यामधून आपल्याला शेतकरी स्त्रीचं या ठिकाणी मेहनत आपल्याला दिसून येते, तिच्या कष्टाचं चीज झालेलं हे मागे उरतच असतं हे सुद्धा या कवितेमधून आपल्याला दिसून येतं. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या जगामध्ये शेतकरी हा खूप राबत असतो परंतु त्याच्या कष्टाचं पूर्णपणे त्याला चीज मिळतंच असं नाही. ही जी कविता आपण या ठिकाणी बघितली ती ह्या सीजर कर म्हणते माती या कविता संग्रहामधून घेतलेली आहे, जे आपण सुरुवातीलाच बघितलं की सीझर कर म्हणते माती या त्यांच्या कविता संग्रहाला कवी कुसुमाग्रज हा पुरस्कार प्राप्त झाला आहे आणि 28 पुरस्कारसुद्धा प्राप्त झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्याविषयीचा एक विचार या ठिकाणी मी याद्वारे मांडू इच्छितो की जगातला एक माणूस असा आहे जो तास सुट्टीचे दिवस न बघता आपल्यासाठी राबत असतो, तो म्हणजे आपला शेतकरी राजा. शेतकरी हा कधीही सुट्टी आहे म्हणून मी शेतात जाणार नाही,
मला आत्ता टाईम नाही आहे, आता वेळ नाही आहे म्हणून मी शेतातली कामं करणार नाही असं तो कधीही बघत नाही, तर तो दिवसरात्र शेतामध्ये राबत असतो आणि तो आपला शेतकरी राजा आहे म्हणून त्याचा सन्मान करणं आपण शिकलं पाहिजे. या कवितेद्वारे ही एकच शिकवण आपण घेतली पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण स्त्रीचा सुद्धा सन्मान केला पाहिजे, कारण स्त्रीचं सुद्धा तितकंच महत्त्व आहे जितकं एका शेतकरी पुरुषाचं आहे, हे याद्वारे आपल्याला शिकवण घेतली पाहिजे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या तासिकेचा शेवट करताना एक छोटे छोटे तीन सुविचार मी तुम्हाला सांगणार आहे जे एकमेकांशी निगडीत आहेत, म्हणून तीन सुविचार मी या ठिकाणी सांगणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो काही वर्तमान काळ आहे हा वर्तमान काळ आपण वाया घालवायला नको. वर्तमान काळ हा भविष्य काळ विकत घेत असतो आणि म्हणूनच आपण वर्तमान काळात जितकं राबाल, जितकं कष्ट घ्याल, तितकं आपला भविष्य काळ अधिकाधिक यशस्वी होईल, चांगला होईल, त्याला नाव चांगलं फळ प्राप्त होईल आणि म्हणूनच आपला वर्तमान काळात आपण कष्ट मेहनत घेत राहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला चित्रात दिसत आहे हा एकलव्य. एकलव्य हा एकनिष्ठ शिष्य आणि म्हणूनच एकलव्याप्रमाणे केवळ ध्येयावर दृष्टी केंद्रित करून चालणारी व्यक्ती जीवनात यशस्वी होत असते. आणि म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, आपलं ध्येय या ठिकाणी तुम्ही आत्ताच निश्चित केलं पाहिजे. तुम्ही पुढचं ध्येय नंतर निश्चित करत असाल तर तेही ठीक, परंतु आपलं हे 12वीचं वर्ष आहे तर आपण आजच निश्चित केलं पाहिजे की 12वीमध्ये मला इतके इतके टक्के, इतके इतके गुण या ठिकाणी मिळवायचे आहेतच. हे ध्येय स्वतःशी तुम्ही निश्चित करा, इतरांना सांगू नका, परंतु आजच निश्चित करा. आपल्या क्षमतेप्रमाणे तुम्ही निश्चित करा की मला 12वीमध्ये मला 70% गुण प्राप्त करायचेच आहेत, मला 90% गुण प्राप्त करायचेच आहेत, 80% गुण प्राप्त करायचेच आहेत, किंवा मला स्वतःचा सर्वांगीण विकास करायचा आहे, गुणच प्राप्त करायचे असं उद्दिष्ट, असं ध्येय असायला हवं असं नाही, तर मला स्वतःचा सर्वांगीण विकास 12वीमध्ये करून घ्यायचा आहे जेणेकरून पुढच्या आयुष्यात माझं करिअर हे चांगलं होऊ शकेल. आणि म्हणूनच एकलव्याप्रमाणे केवळ ध्येयावर दृष्टी केंद्रित करा. विद्यार्थी मित्रांनो, त्याचं फक्त ध्येयावर दृष्टी त्याने केंद्रित केलेली होती आणि म्हणूनच एकलव्याप्रमाणे ध्येयावर दृष्टी केंद्रित करून जी व्यक्ती चालते ती जीवनात नक्की यशस्वी होते. म्हणून स्वतःच्या ध्येयावर तुम्ही सुद्धा दृष्टी केंद्रित करा. आणि शेवटचा सुविचार, मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान सोडणार नाही, साखर झोप घेणार नाही असा संकल्प करून पेटून उठा. विद्यार्थी मित्रांनो, ध्येय तुम्ही निश्चित कराल, त्यावर दृष्टीही केंद्रित कराल, परंतु त्यासोबतच तुमच्या मनामध्ये जे काही तुम्ही स्वप्न बाळगलं आहे, जे ध्येय निश्चित केलं आहे, ते ध्येय निश्चित ती पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचं मैदान मी सोडणार नाही, साखर झोप घेणार नाही असा संकल्प तुम्ही करून पेटून उठलं पाहिजे. फक्त ध्येय निश्चित केलं, स्वप्न बघितलं म्हणून ते स्वप्न पूर्ण होणार नाही, तर त्या स्वप्नासाठी तुम्ही स्वतःचा संघर्ष करा, मैदान सोडू नका आणि सातत्यानं जे ध्येय प्राप्त झाल्याशिवाय तुम्ही मागे हटू नका. आणि म्हणूनच आपला हा संकल्प जो केलेला आहे त्यासाठी तुम्ही पेटून उठा. साखर झोप मी घेणार नाही, फक्त झोपून राहणार नाही, वेळ वाया घालवणार नाही असा स्वतःशी निश्चय करा आणि त्याप्रमाणे मग तुम्ही जर केलं तर स्वतःचं आयुष्य नक्की यशस्वी होईल आणि त्याप्रमाणे तुमचा संकल्पसुद्धा सिद्धीस येईल. आणि या प्रकारे ही कविता आपण सर्वांनी या ठिकाणी लक्षात घेतलीच आहे, या कवितेचा भावार्थ आपल्या सर्वांच्या लक्षात आलेलाच आहे. पुढील तासिकेला आपण या कवितेवरचा स्वाध्याय बघूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.